कोल्ह्याला द्राक्ष आंबट ही म्हण आपण ऐकलीच असेल. नेमकी हीच गत स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंची झाली आहे. अगोदर शिवसेना आणि मग काँग्रेसमध्ये असलेल्या राणेंनी हे दोन्ही पक्ष सोडल्यावर या दोन्ही पक्षांवर चांगलंच तोंडसुख घेतलं. त्यानंतर त्यांनी स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली आणि भाजप बरोबर मित्र पक्ष म्हणून गेले. भाजपमध्ये गेल्यामुळे त्यांना भाजपकडून राज्यसभेवर पाठवण्यात आलं. आता शिवसेना आणि भाजपची युती झाल्यामुळे राणेंचा जळफळाट झालाय. त्यांची जुनीच सवय आहे, आपल्या मनासारखं झालं नाही की बोंबलत बसायचं. नेमक्या त्याच सवयीमुळं राणेंची अवस्था आता बिकट झाली आहे. मोदीच पंतप्रधान होतील का हे सांगता येणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलंय. यावरून नारायण राणे हे किती धूर्त आहेत याची प्रचिती येते. ते म्हणतात ना, कोल्ह्याला द्राक्ष आंबट.